पाढे पाठ पाड़ करण्याची गोष्ट नाही तर ते आपण म्हणजे लिहून काढलं पाहिजे समजा आता बारीस हाती विचारलं तर बरेच मुलं एक दोन दिवस लक्षात राहतं पाठ केलेलं असतं पण तिसऱ्या दिवशी विसरून जातात बरोबर तर मुलांनी सगळ्यात अधिक जर गणिताची भीती घालवायची असेल आणि पाढे वगैरे करायचे असतील तर त्यांनी ते लिहून काढले पाहिजे आणि लिहिताना देखील आता मुलांनी आता समजा बारीस हाती असेल सर तर मुलांनी काय मनातल्या मनात बाराची फोड केली पाहिजे दहा अधिक दोन समजा वेळेवरती नाही आठवते तर मग दहा अधिक दोन मग दहा साते सत्तर आणि बेसाती चौदा सत्तर चौदा चौऱ्याऐंशी म्हणजे जेव्हा आपण असं करतो ना तर आ, मनात सवय होत जाते ती कॅल्क्युलेशनची आता म्हणजे इथं बेरीजचं पण आलं मल्टिप्लिकेशन गुणाकाराचं आलं मग अशा पद्धतीने केलं तर पाड्या ऑटोमॅटिक सर होऊन जातात म्हणजे आता मला जर विचारलं ब्याऐंशी साते लगेच मी सांगू शकतो सर पाचशे चौऱ्याहत्तर कसं केलं मी लगेच आठे साती छप्पन्न तो ऐंशीचा शून्य म्हणजे पाचशे साठ आणि बेसाती चौदा पाचशे चौऱ्याहत्तर जर मुलांनी असं केलं ना सर शंभर टक्के गणिताची भीती ही जाणार आहे नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतो की वास्तव कट्ट्यावरती नेहमी वेगवेगळ्या एम पी एस सी किंवा युपीएससी मधून सिलेक्ट झालेले अधिकारी येत असतात त्यांच्या आपण मुलाखती घेत असतो परंतु आम्ही नेहमी सांगत असतो की एम पी एस सी यू पी एस सी व्यतिरिक्तही इतर क्षेत्र आहेत परंतु आपण हेही विसरून गेलो होतो की वास्तव कट्ट्यावरतीच आपण त्याचे व्यतिरिक्त लोकांना आणण्यासाठी विसरतोय आज वास्तव कट्ट्यावरती एम पी एस सी यू पी एस सी अभ्यास केला पाहिजेत का केला पाहिजेत अधिकारी झालं पाहिजेत का झालं पाहिजेत अधिकारी येतात मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करतात वास्तववादी चर्चा होत असतात परंतु याच्याही व्यतिरिक्त काही क्षेत्र आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये इतर आपण प्लॅन बी विषयी तर बोलतोच परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये देखील प्लॅन ए बी सी डी पर्यंत प्लॅन आहेत हे विद्यार्थ्यांना माहीतच नाही आपण पाहतो एम पी एस सी यू पी एस सी एम पी एस सीमध्ये राज्यसेवा कंबाईन याच्या पलीकडे आपण जात नाहीत परंतु एम पी एस सीच्या पलीकडे जाऊन एस एस सी बँकिंग सी जी एल इतर भरपूर स्पर्धा परीक्षा आहेत परंतु याच्याकडे आपला वर्ग वळत नाही कारण अवेअरनेस नाही आहे आज आपण पाहतो राज्यसेवेचा रिझल्ट लागला सत्कार होतात मिरवणुका होतात कंबाईनचा रिझल्ट लागला सत्कार मिरवणुका होतात परंतु बँकिंग असेल एस एस सी सी जी एल किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यांचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर कुठं आपल्याला डी जे वाजायला दिसत नाही कुठं मिरवणुका दिसत नाहीत कुठं गुलाल दिसत नाहीत का तर त्या पोस्टचा अवेअरनेस नाही आहे आपण जर पाहिलं तर पगार कदाचित एमपीएससी पेक्षा जास्त इकडे बँकिंग एसएससी सीजीएल मध्ये जास्त असेल परंतु प्रतिष्ठा इकडे दिसती म्हणून विद्यार्थी इकडे वळत आहेत आज नेमकं बँकिंग एसएसी सीजीएल ह्या परीक्षा काय आहेत कोण देऊ शकतं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तिकडे वळलं पाहिजे ह्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती सुहास अमृतकर सर आहेत सर आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत नाव बरोबर घेतलं ना हो सरांनी आर 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 बी क्लर्क आणि आर आर बी सरांविषयी सांगायचं झालं तर सर मेकॅनिकल इंजिनियर आहेत सर, सर देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते सर आर आर बी पी ओ आणि आर आर बी क्लर्कमध्ये त्यांची निवड झाली होती परंतु जॉईन न करता त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं स्वीकारलं आणि सर आता सध्या द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये बँकिंगचे कोचिंग क्लासेस घेत आहेत ते मार्गदर्शक आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी यापूर्वी देखील विद्यार्थ्यांना बँकिंगमध्ये जो मॅथ रिजनिंग हा सब्जेक्ट आहे हा शिकवलेला आहे नेमके इंग्लिश अवघड का जातं मॅथ रिजनिंग विद्यार्थ्यांना अवघड का जातं आणि बँकिंग क्षेत्राकडे विद्यार्थी का वळत नाहीत किंवा बँकिंग क्षेत्र विद्यार्थ्यांना अवघड का जातं ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण स्वहास सरांसोबत चर्चा करणार आहोत सर पुनश्च एकदा आपलं वास्तव खट्ट्यावरती स्वागत धन्यवाद सर काय नेमकं आता ज्या गोष्टी मी सांगत होतो तुम्ही विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स शिकवता बँकिंगला शिकवता किंवा इतर एम पी एस सीच्या परीक्षांसाठी पण पर शिकवता परंतु जनरली आज जास्त करून आपण बँकिंगवरती बोलणार आहोत काय नाही की मॅथविषयी किंवा इंग्लिशविषयी आपण मॅथविषयी बोलूयातच मग तो ह्या सगळ्या गोष्टींची भीती का वाटते का मॅथची भीती का वाटते विद्यार्थ्यांना आणि ही भीती दूर करण्यासाठी तुम्ही काय सांगाल सर पहिले मी आपले आभार व्यक्त करतो की आपण मला एवढ्या मोठ्या अस्तव कट्टा प्लॅटफॉर्मवरती मला बोलण्यासाठी एक संधी दिली आणि सर आपलं चॅनल मी खूप विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा जे अभ्यास करत तर त्यांना आपलं चॅनल खूप आवडतं आणि आपलं खूप नाव आहे या क्षेत्रात की विविध अधिकाऱ्यांच्या जर्नीमधून आपण मुलांपर्यंत माहिती पोहोचवताय तर मी पहिले आपण आपले आभार व्यक्त करतो आणि कौतुक देखील करतो सर आपण प्रश्न विचारला की बऱ्याच मुलं एमपीएससी यू पी एस सी या परीक्षांकडे त्यांचा जास्त कल आहे पण मग बँकिंग क्षेत्र बऱ्याच मुलांना आपल्या महाराष्ट्रातील मुलांना माहिती नाही आहे आणि पहिले जसं आपण प्रश्न विचारला की बरेच मुलं मॅथ्सला घाबरतात तर पहिलाच मुद्दा म्हणजे कुठलीही गोष्ट घाबरण्याचं एकच कारण आहे की का आपण त्याला निगेटिव्ह विचार करतो सगळ्यात आधी बरेच महाराष्ट्रातील मुलांचं म्हणजे एक मी जेव्हा टीचिंग प्रोफेशन मध्ये मी आता बघतो की बरेच मुलं निगेटिव्ह विचार करतात सुरुवातीला घाबरून जातात जसं मी एक उदाहरण द्यायचं म्हटलं की जन्मता लगेच आपण म्हणजे चालायला नाही सुरुवात करत धडपडतो वगैरे तसंच मुलांनी जर या क्षेत्राबद्दल माहिती घेतली बँकिंग क्षेत्राबद्दल कारण मी देखील ग्रॅज्युएशन नंतर माझं ग्रॅज्युएशन पुण्यातच झालं सिंहगड कॉलेजला दोन हजार सतरा अठरामध्ये सर लहानपणापासून मी म्हणजे गावाकडे माझं पहिली ते आठवी शिक्षण झालेलं तर गावाकडे म्हणजे जसं मी खूप टुक्का म्हणजे म्हणतो ना लहानपणी आपण मोजमजा मजा केली पाहिजे तर मी त्याच म्हणजे मित्रांसोबत दिवसभर मी खेळत बसायचो वगैरे तर सर सातवीला कॉलरशिप एक्झाम असते आमच्या वेळेस सातवीला कॉलरशिप एक्झाम होती तर आमच्या शाळेत क्लास चालू होते कॉलरशिपचे तर मग मी तो क्लास बुडवून मित्रांसोबत बाहेर खेळत बसलो होतो मग तेव्हा सर सोनोनी सर म्हणून होते आम्हाला तेव्हा गावाकडे तर त्या सरांनी सर मला त्या दिवशी मार खूप मारलेलं सर खूप म्हणजे खूप हाताचे सर तेव्हा जुन्या काळी म्हणजे अशा छेड्या एकदम द्यायला घाबरत नव्हते तर मग मी तेव्हा खूप मला म्हणजे त्या दिवशी मी रडलो वगैरे मग मी त्या दिवशी ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं सर त्याच्यानंतर मी मॅथ्सकडे एवढं लक्ष दिलं की मी सर कॉलरशिपमध्ये म्हणजे त्या शा त्यावेळेस शाळेतून तिसरा होतो मग त्याच्यानंतर मला मॅथ्सची आवड निर्माण झाली दहावीला पण मला ब्याण्णव टक्के होते मग हळूहळू गणिताकडे माझा कल वाढत गेला तर मग मग मुलांना मी एकच सांगेन की सुरुवातीला आपण जे घाबरतो ना तर मला देखील भीती वाटायची गणिताची किंवा काय होईल काय नाही तर मग मुलांना एकच सांगेन मग याच्यामुळे माझं मॅथ्स चांगलं झालं आणि दुसरं म्हणजे माझे आजोबा लहानपणी मला रोज संध्याकाळी पाडे घेऊन बसायचे बेरीज वला बाकी वगैरे त्यांचं पण माझ्या माझं गणिता मागे त्यांचं पण एक मोठा वाटा आहे तर मग मुलांना पण तेच विद्यार्थ्यांना पण मी तेच सांगेन की घाबरून न जाता आपल्याला जर योग्य मार्गदर्शक असेल तर आपण देखील कितीही अवघड असू द्या बऱ्याच मुलांना गणिताचं गणित आणि इंग्लिशची भीती आहे कितीही अवघड असू द्या जर आपण प्रामाणिकपणे त्याच्याकडे लक्ष दिलं आणि आपल्या मागे जर योग्य मार्गदर्शक असेल तर आपण कुठलीही गोष्ट क्रॅक करू शकतो अगदी बरोबर येस येस वेळेस आपण पाहतो की बरेच वर्ग हा स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळतो आज नाही म्हटलं तरी एमपीसी कडे वीस ते पंचवीस लाख विद्यार्थ्यांचे प्रोफाईल आहेत एक्झॅक्ट आकडा आता कोविडपूर्वी एक वीस बावीस लाखाचा आकडा होता हे सगळे विद्यार्थी एम पी एस सी तयार करतात याच्यावरती खूप कमी विद्यार्थी हे बँकिंगकडे वळलेले आपण पाहतो आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एम पी एस कोचिंग क्लासेस भरपूर आहेत बरं पुण्यामध्ये फक्त पुण्याचा विचार करा पुण्यामध्ये बोटावर बोटावर मोजण्यासुद्धा एका हातावरती मोजता येतील एवढेच बँकिंगचे क्लासेस आहेत कोचिंग क्लासेस म्हणजे आपण जर पाहिलं तर बँकिंग विषयी एवढा अवेअरनेस नाही आहे काय आता तुम्ही काय सांगाल की आता तुम्ही द इन्फिनिटी एक बॅच पण लॉन्च केली तर ती कुठे नाशिकला केली की पुण्याला केली ऑनलाईन ऑनलाईन ठीक आहे हे अवेअरनेस का नाहीये म्हणजे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राकडे आपण डायवर्ट करू शकतो कारण जागा भरपूर असतात आपण जर पाहिलं तर बँकेमध्ये जर एखाद्या गेलो तर सगळे ते हिंदी भाषिक असतात पी बिहारी सगळे भरलेले असतात मग महाराष्ट्राचा टक्का आपण म्हणतो की नोकऱ्या नाही आहेत नाहीच आहेत नोकऱ्या जेवढ्या प्रमाणात विद्यार्थी तयारी करतायत तेवढ्या प्रमाणात नोकऱ्या नाही आहेत परंतु ज्या ज्या आहेत तिकडे पी बिहारी लोकांचीच मक्तेदारी का झाली महाराष्ट्रातील टक्का तिकडे का वाढत नाही सर खूप छान प्रकारे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही सर याचं कारण म्हणजे आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी बघायला गेलं तर आपला मित्र काय करतोय किंवा आपली मैत्रीण काय करते आहे त्याच्याचकडे आपण मग वळत असतो म्हणजे एक म्हणतो ना आपण मार्गदर्शन असं प्रॉपर पाहिजे तसं विद्यार्थी आजचे विद्यार्थी ऐकत नाही पण सर मी एक सांगू इच्छितो की जर मुलांनी एम पी एस सी असेल किंवा ग्रुप बी ग्रुप सी बाकीच्या एक्झाम्स ज्या एक्झाम्सला वगळून सुद्धा अशा काही एक्झाम्स आहेत की भरपूर एक्झाम्स आहेत पण त्या मुलांना माहिती नाही आहेत जसं बँकिंग क्षेत्र असेल बँकिंगच्या एक्झाम झाल्या एस एस सीच्या एक्झाम झाल्या सर वर्षभरात जवळजवळ बँकेमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा एक्झाम्स होत असतात आणि रेग्युलर शेड्यूल आहे सर नोटिफिकेशन आलं तरी त्या दिवशी ज्या जी डेट दिलेली असेल त्या दिवशी एक्झाम होते म्हणजे होते आ, आता तुम्ही म्हटले की यू पी बिहारचे मुलांचं तिकडं कल जास्त आहे आणि त्यांचं सिलेक्शनचं रेट देखील जास्त आहे एक कारण म्हणजे त्यांचं आधीच फिक्स असतं सर त्यांचं प्रॉपर म्हणजे प्लॅनिंग खूप म्हणजे आपल्या आता महाराष्ट्रातील विद्यार्थी काम मागे पडतात प्रॉपर प्लॅनिंग नसतं सर म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही बरेच मुलं ग्रॅज्युएशन नंतर आपला मित्र काय करतोय किंवा आपले नातेवाईक म्हणजे पॅरेंट्स सांगतात म्हणून आपण करतो पण बघायला गेलं बऱ्याच मुलांना बँकिंग हे क्षेत्र माहितीच नाही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तर मग मी आधी खूप मोठ्या महिंद्रा म्हणून महिंद्रा एज्युकेशन म्हणून इन्स्टिट्यूट आहे पूर्ण बऱ्याचशा शाखा आहेत सर जवळजवळ एकशे सत्तर प्लस शाखा आहेत तर मी तेथे तिथे ते देखील गेलो होतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते सर म्हणजे जेव्हा पहिला दिवस असेल नवीन बॅचचा तर मुलं खूप टेन्शनमध्ये असतात सर, सर आमचं होईल का तर मग मी त्यांना एक तेच सांगू इच्छितो की जर आपलं प्रॉपर प्लॅनिंग असेल आणि सगळ्यात आधी गणित अवघड असण्याचं कारण म्हणजे आपले पहाडे पाठ नाहीत सर म्हणजे विद्यार्थ्यांचे पाढे बरोबर सगळ्यात आधी जर गणिताची भीती घालवायची असेल तर सगळ्यात आधी मुलांनी पहाडे केले पाहिजे बेसच कच्चा बेसच कच्चा आहे म्हणजे मी जेव्हा बघतो म्हणजे कारण म्हणजे मुलांची चूक नाहीये त्या मागे कारण बरेच मुलं दहावीपर्यंत पर्यंत गणिताला घाबरत असतात दहावी नंतर गणिताकडे लक्ष देत नाही बऱ्याच मुलांचं ग्रॅज्युएशन पण म्हणजे मध्ये नस मॅथ सब्जेक्टच नसतो मग त्याच्यानंतर जॉब वगैरे नसल्यामुळे मग इकडे स्पर्धा स्पर्धात्मक क्षेत्राकडे येतात मग तेव्हा मॅथ्सला झिरो पासून सुरुवात करावी लागते आणि तेव्हा जरी पाढे पाठ असतील आता लक्षात नाही तर मग मी मुलांना आधी सांगेल सगळ्यात आधी बेस आपण पक्का केला पाहिजे गणिताची सुरुवात ही सगळ्यात आधी पाड्यापासून होते सर पाड्यांपासून आणि मी जिथे माझी जेव्हा बॅच असते सर तर मी सगळ्यात आधी मुलांकडून पहाडे पाठ पाड़ करून घेतो आता देखील द इन्फिनिट मध्ये कंबाईनची बॅच सुरू आहे सर तर तिथे मुलांना मी रोज आधी टास्क देतो आज हा पहाडा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी मी सर प्रत्येक विद्यार्थ्याला उठून आणि मुलं बरेच मुलं काय करतात पाठ करतात तर पहाडे पाठ पाड़ करण्याची गोष्ट नाही तर ते आपण म्हणजे लिहून काढलं पाहिजे समजा आता बारीस हाती विचारलं तर मग बरेच मुलं एक दोन दिवस लक्षात राहतं पाठ केलेलं असतं पण तिसऱ्या दिवशी विसरून जातात बरोबर तर मुलांनी सगळ्यात अधिक जर गणिताची भीती घालवायची असेल आणि पाढे वगैरे करायचे असतील तर त्यांनी ते लिहून काढले पाहिजे आणि लिहिताना देखील आता मुलांनी आता समजा बारीस हाती असेल सर तर मुलांनी काय मनातल्या मनात बाराची फोड केली पाहिजे दहा अधिक दोन समजा वेळेवरती नाही आठवते तर मग दहा अधिक दोन मग दहा साते सत्तर आणि बेसाती चौदा सत्तर चौदा चौऱ्याऐंशी म्हणजे जेव्हा आपण असं करतो ना तर मनात सवय होत जाते ती कॅल्क्युलेशनची आता म्हणजे इथं बेरीजचं पण आलं मल्टिप्लिकेशन गुणाकाराचं आलं मग अशा पद्धतीने केलं तर पाड्या ऑटोमॅटिक सर होऊन जातात म्हणजे आता मला जर विचारलं ब्याऐंशी साते लगेच मी सांगू शकतो शा, सर पाचशे चौऱ्याहत्तर कसं केलं मी लगेच आठे साती छप्पन्न तो ऐंशीचा शून्य म्हणजे पाचशे साठ आणि बेसाती चौदा पाचशे चौऱ्याहत्तर जर मुलांनी असं केलं ना सर शंभर टक्के गणिताची भीती हे जाणार आहे अगदी बरोबर येस 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 आता याच्यामध्ये ज्यावेळेस बँकिंग आता आपण म्हणतो कधी कधी काय आता आम्ही स्पर्धा परीक्षेत आम्ही एमपीएससी चेच स्टुडंट होतो त्याच्यासाठीच आलेलो होतो आम्ही कधी बँकिंगकडे वळलो नाही एस एस सीजीएल ह्या आम्हाला खूप नंतर गोष्टी माहिती झाल्या आपण म्हणतो एस एस सी बँकिंग सीजीएल इकडे वळा काय संधी असतात हेच कुणी सांगत नाही आम्हाला इथे सांगता येत सांग नाही जर आपण बँकिंग क्षेत्रात जायचं तर बँकिंग मध्ये कुठल्या कुठल्या संधी असतात कुठल्या कुठल्या एक्झाम होतात आणि कधी होत अच्छा अच्छा आ, सर कॅलेंडर इयर मध्ये आता बँकेमध्ये बघायला गेलं तर दोन प्रकारचे पोस्ट असतात एक पीओ प्रोबेशनरी ऑफिसर हो पी, आणि एक क्लर्क आणि दोघांना बघायला गेलं तर सॅलरी खूप चांगली सर बँकेमध्ये बघायला गेलं तर आता जवळजवळ कॅलेंडर इयर मध्ये एसबीआय पीओ स्टेट बँक ऑफ इंडिया पीओ प्रोबेशनरी ऑफिसर क्लर्क या दोन एक्झाम होतात नंतर आयबीपीएस मार्फत आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क जेवढ्या आपल्या पब्लिक सेक्टर बँक आहेत से, तर त्याच्यात आपलं निवडणूक हे द्वारे होत असते आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क या चार एक्झाम झाल्या सर नंतर ज्या ग्रामीण बँक्स बँक आहेत तर त्याच्यासाठी सर आर आर बी रिजनल रुरल बँक म्हणतो आपण त्याला जसं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे तर त्याच्यासाठी सर एक आर आर बी पीओ आणि आर आर बी क्लर्क अशा दोन सहा एक्झाम आणि नंतर बाकीच्या आर बी आय असिस्टंट म्हणजे जी सेंट्रल बँक आहे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर त्याच्यात देखील आरबीआय आरबीआय असिस्टंट म्हणजे जे आपण क्लर्क म्हणतो तर तिथे असिस्टंट म्हणून पण सर सॅलरी खूप आरबीआय म्हणजे नावातच आहे सर तर ती एक एक्झाम आणि एक आरबीआय ग्रेड बी ऑफिसर खूप छान म्हणजे जसं युपीएससी मध्ये आय एस आय पी एस ऑफिसर आपण जसं रिस्पेक्ट आहे तसंच सर बँकेमध्ये आरबीआय ग्रेड बी ऑफिसर सर, सर। खूप छान प्रकारे पोस्ट आहेत जवळजवळ ह्या आठ ते दहा ह्याच एक्झाम झाल्या मग बाकीच्या प्रायव्हेट आयडी बी आय म्हणून अशा प्रायव्हेट देखील बँकेच्या एक्झाम होत असतात आणि जवळजवळ जव़़ सर आपण विचारलं की ह्या एक्झाम्स कधी होतात साधारणतः यांचा जून पासून सुरू होतो सगळ्यांचा जून ते नोव्हेंबर पर्यंत सर्वच एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत एवढ्या चौदा ते पंधरा एक्झाम्स होत असतात सर बर किती पोस्ट किती असतात वॅकन्सी किती असतात दरवर्षी आणि ते रेग्युलर येतात रेग्युलर सर रेग्युलर प्रत्येक वर्षी एक्झाम होणार म्हणजे होणार फक्त कोविडमध्ये सर म्हणजे एक्झाम झाल्या फक्त जे शेड्यूल कॅलेंडर इयर ते एक दोन महिने ते थोडं लेट झालं सर पण एक्झाम होणार म्हणजे होणार आणि व्हॅकन्सी बघायला गेलं सर साधारणतः चार हजार पाच हजार प्लस व्हॅकन्सीज ह्या असतात सर म्हणजे व्हॅकन्सीज पण खूप चांगल्या असतात बरं आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय का बरं आता हजारांमध्ये जर व्हॅकन्सीज असतात काय नेमकं प्रमुख मूळ कारण काय असू शकतं की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये बँकिंगकडे ओळख नाहीत Uh, कारण सर आताच तेच uh, बँकिंग मध्ये बघायला गेलं तर हे दोन प्रमुख uh, सब्जेक्ट आहे सर मॅथ आणि इंग्लिश आणि बरेच मुलं आता बँकेचं म्हणजे आता बँकेची जी एक्झामची लँग्वेज आहे ती इंग्लिश आणि हिंदी आणि काही uh, क्लर्कच्या जे एक्झाम आता मराठीतून आपण देऊ शकतो तर बरेच मुलं इंग्लिश लँग्वेज असल्यामुळे बरेच मुलं तिथेच घाबरतात नको आपल्याकडून नाही होणार तर सगळ्यात आधी मी त्यांना सांगेल आपला जो हा निगेटिव्ह जो दृष्टिकोन आहे तो आधी आपण चेंज केला पाहिजे सर माझं पण मराठी मधूनच दहावी पर्यंत शिक्षण झालंय पण मी जेव्हा युपीएससी कडे युपीएससी मी इंग्लिश मीडियम निवडलेलं पण मग मी जेव्हा तो युपीएससीचा उपे, अभ्यास केलेला इंग्लिश मधून मा तर माझं इंग्लिश खूप छान प्रकारे म्हणजे अंडरस्टँडिंग असेल क्लॅरिटी असेल तिथून खूप छान प्रकारे झालं आणि मी जेव्हा बँकिंगची एक्झाम दिली तिथून तर खूपच छान प्रकारे माझं इंग्लिशमध्ये डेव्हलप झाली तर मुलांना मी आधीच सांगेल म्हणजे जे फोबिया आहे गणिताचा आणि इंग्लिशचा जर तुम्ही जरी इंग्लिश लँग्वेज असेल तर काही एक्झाम्स मराठीतून पण आपण जोपर्यंत त्याला बघत नाही तोपर्यंत आपण त्याचा फोबिया काढूच नाही शकत आणि आता पुढे बघायला गेलं तर इंग्लिश लँग्वेज जवळजवळ म्हणजे गरजेचीच आहे आणि असं काही नाही की इंग्लिश खूप हार्ड आहे वगैरे बँकिंग मध्ये तर बरेच मुलं हे इंग्लिश असल्यामुळेच बरे मुलं बरेच मुलं त्या क्षेत्राकडे नाही वळत तर मग मला तेच सांगायचं विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही प्रॉपर दोन तीन महिने जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला ती सवय होऊन जाते युष्ट होऊन जातात त्या लँग्वेजचा आणि मग ती सवय झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रॅक्टिस केली तर मी गॅरंटी देतो पाच ते सहा महिने जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर तुम्ही नक्की प्रिलिम्स मीन्स क्वालिफाय होऊ शकतात अगदी बरोबर आता तुम्ही जी काय बॅच घेता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पुण्यामध्ये काय ऑफलाईनच काही नियोजन आहे का बऱ्यापैकी आता मी पाहतो की इन्फिनिटी तुमचं नाशिकमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण शास्त्री रोडला ऑफिसच्या बाहेरच मी एक फ्लेक्स पाहिला मला मोठा फ्लेक्स लावलेला आहे मोठं होर्डिंग आहे त्याच्यावरती सगळा उल्लेख केलेला आहे बँकिंग युपीएससी एमपीएससी सगळ्या गोष्टी मग पुण्यामध्ये आहे की नाही सर आता ऑनलाईन तर आपण पूर्ण महाराष्ट्रातून सुरू केलं ऑफलाइन ऑफलाईन आपण आता नाशिक शहरात ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपण पुण्यात देखील अजून येत्या दोन ते तीन महिन्यात आपण पुण्यात देखील ऑफलाईन बॅचेस ला सुरुवात करणार आहोत बँकिंग क्षेत्रासाठी आता जे विद्यार्थी एम पी एस सी ची तयारी करतायत युपीएससी तयारी करतायत ते विद्यार्थी म्हणजे जसं युपीएससी तयारी करणारा विद्यार्थी एमपीएसीचे परीक्षा दे परीक्षा देतो कंबाईनची एक्झाम एमपीएससी चा विद्यार्थी कंबाईन देतो ग्रुप सी चा सगळ्या एक्झाम देतो तसं हे हा अभ्यास करत असताना बँकिंगचा अभ्यास करणारा विद्यार्थी किंवा एस एस सी सीजीएलचा अभ्यास करणारा किंवा इतर जे काही क्षेत्रातले एक्झाम असतात असं काही चित्र दिसत नाही जर राज्यसेवेचा अभ्यास करतोय कंबाईनचा अभ्यास करतोय तर पॅरल त्यांनी कारण तुम्ही युपीएससीचा अभ्यास केलेला एमपीएससीचा अभ्यास yes. केला आणि तुम्ही आता बँकिंग क्षेत्र yes. yes. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध लावून अभ्यास केला पाहिजे करता येतं का ते शक्य आहे का येस सर येस सर खूप छान प्रश्न विचारला तुम्ही सर सगळ्यात आधी मी सांगेन जे म्हणजे एम पी एस सीचा अभ्यास करताय जर आता प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं पोटेन्शियल ओळखलं पाहिजे म्हणजे जर समजा तुम्ही एमपीएससी सी मध्ये तुमचे चार पाच वर्ष झाले आणि तुमची प्रिलिम्स देखील निघत नाहीये तर मग आपण काहीतरी विचार केला पाहिजे की आपला फ्युचरचा वगैरे प्लॅन बी रेडी असला पाहिजे तर मग आता बघायला गेलं आत्ताच मी उल्लेख केला बँकिंग क्षेत्रामध्ये चौदा पंधरा वर्षभरात एक्झाम होतात आणि एम पी एस सीमुळे त्यांचं ऑलरेडी एम पी एस सीला पण गणित बुद्धिमत्ता आहे इंग्रजी व्याकरण आहे फक्त ते एवढंच आहे की त्यांचं एवढं डीपमध्ये नाही जे बँकिंगला आहे मग ऑलरेडी त्यांचा तो अभ्यास असतो तर पॅरलली म्हणजे जर विद्यार्थ्यांना वाटतंय की आपण एम पी एस सी मध्ये लवकर एक्झाम काढू नाही शकत तर जर मग दिवसातून दोन ते ती तीन तास जर तुम्ही इकडं दिला सर मी देखील तेच केलं होतं तर नक्की सगळ्यात आधी म्हणजे सिलेबस काय ते माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे असं काहीही करायचं त्याला अर्थ नाहीये सिलेबस आणि पी क्यू सगळ्यात आधी पी वाय क्यू कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन विचारतायत आता बँकिंगचं एक सगळ्यात मोठं म्हणजे मला आवडलं सर आपण एक टॉपिक केलं ना तर पाच पाच क्वेश्चन त्या टॉपिकवरती विचारतात म्हणजे आता सर पझल आणि सिटिंग अरेंजमेंट आपण मराठीत त्याला बैठक व्यवस्था म्हणतो सर जवळजवळ प्रिलियन्सला जवळजवळ कमीत कमी दहा मार्काला त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात दहा ते पंधरा मार्क नंतर मॅथ्समध्ये सिम्प्लिफिकेशन असेल त्याच्यावरती क्लर्कला सर दहा ते पंधरा मार्काला ते सिम्प्लिफिकेशन असतं आणि सर जर क्वेश्चन बघायला गेले ना खूप सोपे असतात मग मुलांनी जर हे बघितलं ना शंभर टक्के आत्मविश्वास वाढेल सर मुलांचा आणि ते त्यांना वाटेल की आपण आधी बँकिंगच केलं पाहिजे कारण खूप कमी काळात म्हणजे बँकिंगचे एक्झाम क्रॅक आणि प्रोसेस खूप फास्ट आहे सर म्हणजे प्रिलिम नंतर लगेच मेन्स होते एका एक महिन्यात आणि आता सांगायला झालं जा, तर पीओला इंटरव्ह्यू असतो प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लर्कला इंटरव्ह्यू नसतो तर मग क्लर्कला फक्त दोन एक्झाम्स आहेत समजा आता तुमची प्रिलीम झाली तर पुढच्या तीस दिवसात तुमची मेन्स देखील होऊन जाते आणि पुढच्या तीस एक दिवसात तुमचा रिझल्ट देखील येऊन जातो म्हणजे एवढी फास्ट प्रोसेस आहे सर म्हणजे मला खूप आवडलेलं की बँक जे बँकिंग क्षेत्रातील जी प्रोसेस आहे ना ती खूप फास्ट आहे सर म्हणजे मुलांना जास्त वेळ असं वेट पण करावा नाही लागत ओके okay. मला असं वाटतं की आता विद्यार्थ्यांना सांगून ह्या गोष्टींच सा महत्व जर पटत नसेल तर एक दुसरं ऑप्शन आहे सिलेक्शन बँकिंग मध्ये झालं की त्यांचे सत्कार करायचे yes, मिरवणुका काढायच्या त्याच्याशिवाय आपल्याकडे ग्लॅमरस लाईफ पाहायची सगळे कारण बँकिंगचा जास्त संबंधीन लोकांशी येत नाही येत नाही तहसीलदार असेल पी एस आय असेल नायब तहसीलदार किंवा हे जे पद आहेत एमपीएससी पी हे थोडे मधले हे थोडी ग्लॅमरस दिसतात त्यांचे सत्कार वगैरे पाहून सगळ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आम्ही हेच म्हणलं पाहिजे पण कुठंतरी एक आपण जर रोजगाराचं साधन म्हंटल याला रोजगाराचं साधन म्हणलं नंतर देशसेवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाजूला पण हे एक आपलं आपण जे काही विद्यार्थी करतायत कुणी काही बोलू पण हे पहिले जर आपण पाहिलं हे रोजगाराचं साधन आहे आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे yes. त्याच्याशिवाय लग्नही जमत नाही अपवाद असतात काही तो भाग वेगळा आहे पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण कुठेतरी बँकिंगकडे एस एस सी सी जी एल किंवा इतर कुठल्याही एक्झाम असतील याच्याकडे विद्यार्थ्यांनी ओळणं गरजेचं आहे तर खूप चांगल्या पद्धतीने आज तुम्ही बँकिंग क्षेत्र काय आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये येऊ शकतो कुठले विद्यार्थी येऊ शकतात याच्यात वॅकन्सीज किती असतात आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजेत या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर एक मुलाखतीच्या शेवटी जर जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत तर आता ज्यावेळेस आम्ही राज्यसेवेची किंवा एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन होत असतं त्यावेळेस बऱ्याच गोष्टी त्यांना सांगत असतो ज्यावेळेस बँकिंगची तयारी करणारा विद्यार्थी असतो तिथेही कॉम्पिटिशन आहे भरपूर विद्यार्थी आहेत परंतु जे आहेत ते देखील यशस्वी होत नाहीत काही होतात काहींच्या अडचणी असतात काही तिथपर्यंत पोहोचत नाहीत परंतु कुठेतरी ते चुका करत असतात ह्या क्षेत्रात म्हणजे अभ्यास करत असताना बँकिंगमध्ये कुठल्या चुका विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे काय सांगा तुम्ही सर सगळ्यात आधी चुका तेच अ आहे ना प्रॉपर सिलेबस बघत नाही फक्त करायचं म्हणून करतात अभ्यास आणि सगळ्यात आधी प्रॉपर सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे नंतर पी वाय क्यू सर पी वाय क्यू जर तुम्ही आपण म्हणतो ना हार्डवर्क सोबत जर स्मार्ट वर्क केलं तरच आपण काय या स्पर्धात्मक क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो तर चुका टाळण्यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स आहे सर पी वाय क्यू जर आपण मागच्या मी म्हणणार नाही की दहा वर्षाचे बघा कारण आधीचा पॅटर्न थोडा वेगळा होता तेव्हाची कॉम्पिटिशन वेगळी होती पण आता जर आपण मागच्या तीन ते चार वर्षाचे पीवाय क्यू बघितले सर तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो आणि जर आपला अभ्यास आप असेल तर आपला कॉन्फिडन्स वाढतो की ते आपल्याला सोडवता येत आहेत तर टाळण्यासाठी सगळ्यात आधी मुलांनी पी वायक्यूचा ॲनालिसिस केलं पाहिजे आणि जसं मी आता म्हटलं मॅथ्समध्ये सगळ्यात आधी टेबल्स केलं पाहिजे मॅथ्सचं जे बेस आहे तर तो प्रत्येक सब्जेक्टचा जो बेस आहे ना तर तो मुलांनी आधी तो आधी तो क्लिअर केला पाहिजे जसं समजा एखादी बिल्डिंग असेल तर बिल्डिंगचा बेसच जर चांगला नसेल तर ते बिल्डिंग पडायला वेळ नाही लागणार तसंच मुलांचा जर बेसच नाही मुलं काय करतात डायरेक्ट टॉपिक जे हार्ड हार्ड टॉपिक आहे ते बघायला सुरुवात करतात तर सगळ्यात आधी मुलांनी बेस क्लिअर केला पाहिजे आता मग याच्यासाठी बे चुका चुकाटाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मग या याच्यासाठी सर प्रत्येक क्षेत्रात एक गुरु असणं खूप गरजेचं आहे सर मार्गदर्शक म्हणजे मी ह्या गोष्टीवर खूप विश्वास ठेवतो कारण मी आता जसं एक्झाम्पल घेतलं की मला सातवीला त्या सरांनी माल आणि त्याच्यामुळे मी आज माझा मॅथ खूप छान प्रकारे म्हणजे हाय तर मुलांना एकच योग्य गुरु असणं पण गरजेचं आहे आता बरेच मुलं सर महाराष्ट्रातील मुलांचं सिलेक्शन का म्हणजे का होत नाही तर ऐक सल्ला कोणाचा घ्यायचा तेच म्हणजे आता समजा मित्राने समजा बँकिंगची एक्झाम दिली आणि त्याला हाड गेली समजा तर लगेच तो पण गृहित धरतो आपल्याला पण हार्ड जाईल पण असं नाही त्याने प्रॉपर केलं होतं का त्याने सगळ्यात आधी मी तर म्हणेल जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर क्लास लावणं सर गरजेचं आहे आणि जर तुम्ही आता युट्यूब असं नाही की क्लास लावलेच पाहिजे युट्यूब देखील एक चांगलं माध्यम आहे की युट्यूबला देखील बरेचशे फ्रीमध्ये दे आज मटे भेटतं वगैरे दिशा दिशा भेटते तर मुलांनी ते जरी केलं स्वतः म्हणजे पंधरा एक दिवस युट्यूबवरून वगैरे सेल्फ स्टडी देखील केला तर मुलं एक्झाम क्रॅक होऊ शकतात पण योग्य गुरु असणं गरजेचं आहे जसं मी एक उदाहरण देत असतो टीचिंगच्या वेळेस महाभारतात पांडव आणि कौरवांमध्ये विजय पांडवांचा झाला पांडव तर पाचच होते कौरव शंभर होते कारण का पांडवांमागे भगवान श्रीकृष्ण होते योग्य मार्गदर्शक होते तसंच प्रत्येक क्षेत्रात मग तो बिझनेस असू द्या कुठलंही क्षेत्र असू द्या योग्य मार्गदर्शकाची गरज असते बरोबर आहे योग्य मार्गदर्शक असं असतं ज्यावेळेस योग्य मार्गदर्शक जरी भेटला तरी ते आपण किती आत्मसात करायचं त्याच्यावरती पण त्या गोष्टी असतात कधी कधी विद्यार्थी आईवडिलांचं देखील ऐकत नाहीत आईवडिलांची आई पण इच्छा असते का बा तुला इकडे जमत नाही तू बँकिंग ट्राय कर तू करू सीजीएल ट्राय कर किंवा इतर क्षेत्रात जा किंवा तुला काहीतरी आम्ही उद्योग टाकून देतो कधी कधी आई ते आईवडिलांचं देखील ऐकत नाही त्याच्यामुळे मार्गदर्शक जरी चांगला असला तरी विद्यार्थ्यांनी ते किती आत्मसात करायचं याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे येस सर येस सर आ, सर तुम्ही आत्ताच जसं आईवडिलांचं ऐकलं पाहिजे तर मी याच्यात सर माझं एक स्वतःची जर्नी नक्की सांगण्याचा सा ट्राय करेन कारण जर दुसऱ्यांचं आपण जर जर्नी ऐकली तर नक्कीच आपल्याला पण म्हणजे कारण ती रिअल स्टोरी असते सर बरोबर तर सर माझा आत्ताच जून जुलैमध्ये लग्न म्हणजे लग्न ठरलं आणि माझं सव्वीस जुलैला लग्न झालं सर तर सर माझं पूर्ण लग्न सातच दिवसात झालं म्हणजे सातच दिवसाचं मला पण मी जेव्हा म्हणजे माझे जे, मा, जे आत्ता मिसेस आहे वाईफ आहे तर मी तर रेडी नव्हतो सर लग्नाला कारण मला अजून थांबायचं होतं पण मग आई वडिलांची आजोबांची इच्छा होती की जर योग्य जोडीदार असेल लग्नानंतर सर संसार करायला फक्त आपण म्हणजे आपला आपला दृष्टिकोन काय असतं फक्त दिसणं वगैरे पण त्याच्या पलीकडे खूपच गोष्टी असतात सर पण मग त्या आपल्या आई वडिलांना आजोबांना कारण ते त्या फेज मधून गेलेले आहेत ऑलरेडी मग त्यांनी सांगितलं की मला त्यांनी समजवलं आणि मी आज घरच्यांचं ऐकलं म्हणून सर म, मी तेव्हा रेडी नव्हतो पण मला आज वाटत की मी योग्य निर्णय घेतला मग बऱ्याच तर मी हे एक्झाम्पल याच्यासाठी दिलं सर बरेच विद्यार्थी काय आई म्हणजे आईवडिलांचं ऐकत नाही किंवा कि आपल्याला मला जे वाटेल तेच मी करेल पण मग आईवडिलांना पण आपल्या मुलांसाठी काहीतरी चांगलंच म्हणजे ते चांगलाच विचार करतात तर मग त्यांनी कारण ते ऑलरेडी त्या फेजमधून म्हणजे त्यांनी ते, ते गेलेले आहेत तर मग आई वडिलांना पण वाटतं की आपला मुलगा सेटल व्हावा बरेच म्हणजे मी आता बघायला जातो स्पर्धा म्हणजे एम पी एस सी वगैरे अभ्यास करणारे एजकडे बघत नाही आणि मला हे मी करूनच दाखवेन जसं युट्यूबला स्टोरी वगैरे बघितली कोणाची स्ट्रगल्स वगैरे त्यातून एक मोटिवेशन भेटतं आणि मग पण मग मला वाटतं प्रत्येकाने आपण आपली परिस्थिती काय वगैरे आपण त्याला कॅपेबल आहोत का तर मग म्हणजे कारण बऱ्याच गोष्टी जसं तुम्ही आता एक्झाम्पल दिले सर लग्न सुद्धा म्हणजे होत नाही मुलांचं कारण मग तेच की बा आपण जास्त जर एमपीएससी एमपीएससीच करत बसलो तर मग आपल्या पुढच्या गोष्टी राहून जातात असं मला एक या मुलाखतीतून नक्की म्हणजे मुलांनी घरच्यांचं देखील ऐकलं ला पाहिजे योग्य ये मार्गदर्शक गरजेचं आहे आणि मार्गदर्शक जर एखादं मार्गदर्शन कोणी करत असेल तर ते आपण ऐकणं देखील तेवढंच गरजेचं असतं निश्चितच आज जर आपण पाहिलं तर आम्ही नेहमी सांगत असतो की प्लॅन बी तयार ठेवा प्लॅन बी तयार ठेवा परंतु विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्लॅन बी हा फक्त स्पर्धा परीक्षा सोडून ते एमपीएससी युपीएससी किंवा इतर क्षेत्र सोडून कुठेतरी व्यवसाय सुरू करणे किंवा वेगळ्या क्षेत्रात जाणे परंतु सीच्या विद्यार्थ्यांना प्लॅन बी हा देखील असू शकतो बँकिंग एसएससीसीच्या म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आज तर एक बँकिंगला टीचिंग करतात बँकिंग क्षेत्र त्यांचं आहे त्यांचे अकॅडमी आहे द इन्फिनिटीला ते टीचिंग करतायत म्हणून मी म्हणत नाही की तुम्ही बँकिंगकडे वळा परंतु जर आपण दोन तीन वर्षे एम पी एस सी यू पी एस सीकडे किंवा इतर क्षेत्रामध्ये घालवते आणि आपल्याला जर यश ये येत नसेल तर एक प्लॅन बी म्हणून फक्त बँकिंगच नाही बँकिंग आहे एस एस सी आहे सी जी एल आहे खूप साऱ्या संधी विद्यार्थ्यांना आहेत परंतु महाराष्ट्रातला विद्यार्थी तिकडे वळत नाही विद्यार्थ्यांनी खरंच बँकिंगचा म्हणजे असं म्हणत नाही मी की सर समोर बसलेत म्हणजे सरांचा क्लास तुम्ही जॉईन करा असं म्हणणार नाही सरांनी स्वतः सांगितलं की क्लास जॉईन करायची गरज नाही तुम्ही खूप सारं तुम्हाला मोफत मटेरियल आहे आणि असंही तुम्ही सरांना फोन करा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील परंतु बँकिंगकडे विद्यार्थ्यांनी वळलं पाहिजेत एस 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 सी असेल किंवा इतर क्षेत्राकडे देखील विद्यार्थ्यांनी वळलं पाहिजे फक्त एम पी एस सी आणि यू पी एस सी हेच सर्वस्व नाही आहे आणि बँकिंग देखील सर्वस्व नाही आहे तुम्ही बँकिंग जमत नसेल तरी इतर क्षेत्रामध्ये परंतु कुठंतरी योग्य वेळ आल्यावरती विद्यार्थ्यांनी थांबलं पाहिजेत हा मॅसेज जरी विद्यार्थ्यांना याच्यातून गेला तरी आजची मुलाखत आपली ही सार्थकी ठरेल आपण वास्तव कट्टेवरती आलात आणि विद्यार्थ्यांना बँकिंग विषयी सविस्तर माहिती सांगितली आणि एक खरं तर अवेअरनेस होणं गरजेचं आहे परंतु तेवढं कोणी करत नाही कारण तेवढी लोकं त्याच्यामध्ये ते नाही आहेत इथे yeah. एम पी एस सी आणि यूपीएससी चे एस जास्त मार्केटिंग चाललेलं असतं त्याच्यामुळे बँकिंग असेल एस शार, एस शार, सी असेल सी सी एल असेल हे पुण्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नाही आहे आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं वास्तववादी चर्चा केली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद सर